नमस्कार. याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये आपण भारताचा इतिहास हा पाश्चात्यांच्या नजरेतून कसा आहे हा भाग बघितला होता. काही मतं त्यांची बरोबर आहेत, काही मतं चुकीची आहेत. त्यामागची कारणमीमांसाही थोड्याफार प्रमाणामध्ये आपण बघितली होती. आता हा जो पहिला जो व्याख्यान म्हणजे ह्याच्या आधीचं जे व्याख्यानाचा जो भाग आहे, तर तो तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे ज्याला आपण म्हणतो की परीक्षार्थी असण्याच्या दृष्टीने फारसा उपयोगी नाही, पण अभ्यासाच्या दृष्टीने मात्र तो खूप उपयोगी आहे. कारण माझी अशी अपेक्षा आहे की सर्व बाजूंचा विचार करत आपण आपलं ज्ञान हे नक्की प्रगत कराल अशी अपेक्षा आहे. आता परत अभ्यासाकडे म्हणजे परीक्षार्थीपणाकडे येऊया आपण की जो आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी भारताचा इतिहास जेव्हा अभ्यासायचा आहे त्यावेळेला एक प्रमुख सिद्धांत हा आपल्याला अभ्यासावा लागतो, तो म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत. तर आता आपण बघणार आहोत आर्य आक्रमणाचा सिद्धांत. इंग्लिशमध्ये आर्यन इन्व्हेशन थिअरी असं या सिद्धांताचं नाव आहे. आता ब्रिटिशांची एक पॉलिसी, त्यांचं एक धोरण लक्षात ठेवायचे म्हणजे हा आर्य आक्रमणाचा सिद्धांत समजून घेणं हे खूप सोपं होईल. ब्रिटिश हे दाखवतात बरंच काय, म्हणजे आपण अभ्यासू आहोत. साधारणतः युरोपियन जे विद्वान आहेत, सॉरी युरोपियन आक्रमक जे आहेत, त्यांना आपण विद्वान असल्याचं पण दाखवणं हे खूप आवडतं. तुम्हाला आठवत असेल तर किंवा आपण घेणार आहोत हा भाग नंतर, पण सिकंदर म्हणजे अलेक्झांडर जेव्हा भारतावर चालून आला होता तर तोही असं दाखवत होता की मी इथल्या विद्वानांशी चर्चा करतोय, मी इथं ज्ञानप्राप्ती करून घेतोय. त्याच्यानंतर काही मुस्लिम आक्रमकांनी पण हाच शिरस्ता हा जोपासला होता, परंतु मुस्लिम आक्रमकांच्या काळामध्ये जे विद्वान म्हणून लोक होते ते एका विशिष्ट धर्माचेच असायचे जास्ती करून. अकबरासारखे सन्माननीय अपवाद सोडले तर इथं आपल्या लक्षात येईल की जे आक्रमक आहेत त्यांना त्यांच्या सोयीनी इतिहास हा देणं हे नेहमीच योग्य वाटत असतं. आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा असाच. एक जर्मन माणूस आहे, त्याचं नाव आहे मॅक्स मुल्लर. हा वेदांच्या प्रेमात होता, संस्कृत भाषेच्या प्रेमात होता. यांनी बऱ्याचशा आपल्या ग्रंथांचं भाषांतर हे केलेलं आहे. देवनागरी फॉन्ट म्हणजे आता ते जे मुद्रा आहेत त्याच्यात तयार करून त्याप्रमाणे त्यांनी ऋग्वेदाचं मुद्रण छपाई वगैरे युरोपमध्ये करून दाखवली. असा बराच उपद्व्यापी माणूस हा आहे मॅक्स मुल्लर. सुरुवातीला जेव्हा तो भारतीय वाङ्मयाचा अभ्यास करत होता त्यावेळेला त्याला असं वाटलं होतं की हे एक जीत राष्ट्र आणि ह्या जीत राष्ट्राचा असं काय मोठं वाङ्मय हे त्यांच्याकडे असणार आहे. लक्षात घ्या त्यावेळेला म्हणजे मॅक्स मुल्लर साधारणतः 1823-24 कधीतरी जन्मलेला आहे. म्हणजे ब्रिटिशांचं राज्य भारतात स्थिरस्थावर झालं 1818 नंतर, त्यानंतरचा ह्याचा जन्म आहे आणि 1900 आसपास कधीतरी त्याचा मृत्यू आहे. म्हणजे हा जर कालखंड बघितला तर त्यावेळेला युरोपियन सत्ता ह्या जगभर साम्राज्य बनवत होत्या. बऱ्याच प्रमाणात साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अमेरिकेमधल्या अनेक प्रगत संस्कृती ह्या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत. उर्दूमध्ये ज्याला म्हणतो आपण नामोनिशाण मिटवणे, तर तो प्रकार ह्या संस्कृतींचा त्यांनी केला आहे. कारण खूप वेळेला डाऊट येतो की कोलंबस मूर्ख का महामूर्ख, नक्की काय म्हणणार त्याला की जो म्हणतो मला पश्चिमेकडचा भारत सापडला. बरं, एवढा धाडसी माणूस ज्याला स्कायमॅप रीड करता येतो, आकाशाचा नकाशा वाचता येतो, एवढा बुद्धिमान माणूस तो जे बोलतोय ते खोटं कशाला बोलेल की पश्चिमेकडचा भारत सापडला. ह्यानंतरही तिथं राहणाऱ्या वन्य जमाती ज्या होत्या ते म्हणतात वन्य जमाती, तर त्याला नावं दिलेली आहेत ते म्हणजे रेड इंडियन नावं दिली आहेत. अमेरिकेमध्ये आजही इंडियाना या नावाचं एक राज्य हे अस्तित्वात आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर कधी कधी संशय येतो की इथंही भारतीय संस्कृती होती की काय, त्यांची वर्णनं वाचल्यानंतर. पण नंतरच्या काळामध्ये असं दिसतं की हे जे युरोपियन आक्रमक हे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी तिकडं संपूर्ण उद्ध्वस्तीकरण केलं, मूळ संस्कृती उद्ध्वस्त करायची आणि आपली संस्कृती त्यांच्यावर लादायची. आणि याला
जगाचा बहुतांश भाग त्यावेळेला हा बळी पडलेला. भारत हा एक याच्यातला अपवाद आहे. भारत भारतीय उपखंड संपूर्णतः हा एक मोठा अपवाद आहे. पण मॅक्स मुल्लरला सुरुवातीला वाटत होतं की भारतीय लोकांची अशी संस्कृती काय असणार, पण ज्यावेळेला त्याचं वाचन करायला सुरुवात झाली, संस्कृत तो शिकला आणि ग्रंथ जे आहेत ते त्यांनी भाषांतरित वगैरे केले, मग त्याच्या लक्षात आलं की भारतीयांचं ज्ञान हे अति प्रचंड आहे, हे ज्ञानाचं भंडार आहे. आपण एका वेगळ्या व्याख्यानामध्ये बघणार आहे की ही संस्कृत वाङ्मय नक्की काय. पण आत्ता मी तुम्हाला एक छोटीशी झलक म्हणून सांगणार आहे की चार वेद आहेत. खरं तर एकच वेद होता, पण महर्षी व्यास यांनी ह्या वेदांचे अध्ययनासाठी अध्ययन करण्यासाठी सोपं जावं म्हणून चार विभाग पाडले. त्याला अनुक्रमे नाव आहेत ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या रीतीने त्याचे चार विभाग केले. आता वेदातली जी संस्कृत आहे ही भाषा थोडीशी वेगळी. म्हणजे आज जी संस्कृत आपल्याकडे प्रचलित आहे त्याला म्हटलं जातं लौकिक संस्कृत, आणि वेदामध्ये जी संस्कृत वापरली जाते तिला म्हटलं जातं वैदिक संस्कृत. ही वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत थोडीशी भिन्न भाषा आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या वैदिक संस्कृत बरोबर जुनी पर्शियन भाषा जी आहे, आता तुम्हाला पर्शिया हा देश माहिती आहे, नकाशावर आपण बघितला होता, आपल्या भारताचा पश्चिमेकडचा शेजारी देश जुन्या भारताचा, तर तो पर्शिया, म्हणजे त्याचं खरं नाव आहे पार्स, आता आपण त्याला इराण म्हणतो. तर त्यांची प्राचीन भाषा आणि आपली वैदिक संस्कृत ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये साधर्म्य आहे. लक्षात ठेवा, सेम टू सेम आहे म्हटलं असं तर मी म्हटलं असं संस्कृतच आहे, पण तसं नाहीये, पण त्याच्यामध्ये साधर्म्य. आता याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की फक्त चार वेद म्हणजे संस्कृत लिटरेचर नाही. नो डाऊट की नक्की वेदाचा कालखंड ठरवता येत नाही. बरेचसे पाश्चात्य विद्वान जे आहेत ते त्याला अगदी अलीकडचे, तुमचे वेद जुने नाहीच आहेत ही कल्पना मनात पक्की बसवून मग सांगतात, तरी किमान किमान म्हणजे संस्कृत प्रमाणे न्यूनतम 3000 वर्षांपूर्वी वेदांची निर्मिती झाली असावी असं ते म्हणतात. आपले लोक म्हणतात वेद अनादी आहेत आणि अनंत, ते अपौरुषेय आहेत असं बरंच काय काय म्हटलं जातं. तर हे चार वेद, त्याच्यानंतर त्यांच्यावरती आधारित असणारी पुस्तकं आहेत, त्याचं नाव आहे उपनिषद, त्याच्यानंतर ब्राह्मणक, आरण्यक, ह्यानंतर पुराण, त्याच्यानंतर दर्शन वाङ्मय, ह्यानंतर विविध शास्त्र, बर दर्शन वाङ्मय, परत आस्तिक दर्शन वाङ्मय आणि नास्तिक दर्शन वाङ्मय, हे असे कितीतरी उपविभाग पुढं पुढं होत गेलेले आहेत. प्रत्येक वेदाच्या शाखा, उपशाखा, पोटशाखा बराच भाग आहे. आणि मग एवढा सगळा भाग, एवढं सगळं प्रकांड भाग हे बघितल्यानंतर मॅक्स मुल्लर अचंबित झाला. या गुलाम लोकांकडे एवढी विद्वत्ता, हे प्राचीन यांच्या लोकांकडं, म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही आजकाल आपण प्रगत भागात राहतो, भाषांतराची सोय झालेली आहे, त्यामुळं विविध धर्मग्रंथांची ही आपल्या भाषेत भाषांतर झालेली. तुम्ही अवश्य संदर्भासाठी मी सांगेन की प्रत्येक धर्माचा जो धर्मग्रंथ आहे तो निदान काही भाग तरी वाचून बघा. म्हणजे काय होतं की आपल्याला त्या धर्माबद्दल, त्यावेळच्या कालखंडाबद्दल, त्यावेळच्या परिस्थितीबद्दल खूप चांगली माहिती ही कळते. कदाचित एका धर्माच्या विरुद्ध दुसऱ्या धर्मात पण गोष्टी सांगितल्या असू शकतात, प्रश्नच नाही. म्हणजे एका धर्मग्रंथात असं दिलेलं आहे की साक्षात भगवान आपल्या घरी आला म्हटल्यावर तो जो कोण त्यांचा माणूस होता तो खुश झाला. त्यांनी ताबडतोब आपल्या जी काही मेंढरांचा कळप होता त्यातली एक कोकरू, त्याच्यानंतर एक मध्यम वयाची मेंढी वगैरे असे काही प्राणी त्यांनी कापले आणि त्याच्यापासून छानपैकी जेवण बनवून त्या भगवानाला जेवायला लागले. एका धर्मग्रंथात हे दिलेलं आहे. जेव्हा भारतीय धर्मग्रंथात, बऱ्याचशा धर्मग्रंथात भारतातल्या, म्हणजे विशेषतः जैन धर्म किंवा जैन संप्रदाय जो आहे, बौद्ध संप्रदाय जो आहे, त्यांच्या ठिकाणी तर ही हिंसा आहे आणि हिंसा त्यांना अमान्य आहे. म्हणजे असा काहीतरी वेगवेगळा प्रकार हा आपल्याला बघायला मिळतो.
पण तरी तुम्हाला सांगतो की धर्मग्रंथ वाचन केल्यावर आपल्याला त्यावेळची परिस्थिती आणि त्यावेळच्या लोकांची विचारसरणी याचा एक आपल्याला नक्की हा अंदाज लागतो.